पवारांवर आरोप करून अनेकजण मोठे झाले अशी कबुली अनेक नेत्यांनी दिली होती। आता किरीट सोमय्या तसे आरोप करीत आहेत। जसे एखादा सिनेमा हिट व्हावा अगर फ्लॉप जावो त्यामध्ये आयटम सॉन्ग असते, त्याप्रमाणे सध्या सोमय्या आयटम सॉन्गची कामगिरी बजावत आहे असा टोला आमदार रोहित पवार यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्रकार परिषदेत लगावला। भाजपाच्या सभेत केलेल्या आरोपाबाबत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले। माझ्यावर का ते काय नाही बोलले हे तुम्ही काय सांगू शकणार? विषय असा आहे की ते त्या सभेला आले, चांगली गोष्ट आहे। मला असंही कळत होतं की अनेक लोक बी जे पीकडनं त्या ठिकाणी 17 असेल 18 असेल तर काल सभेनं येणार होते, काही आमदार येणार होते, बरेच लोक त्या ठिकाणी येणार होते, पण काल फक्त किरीट सोमय्या साहेब त्या ठिकाणी आले। त्यांचं भाषण हे आपण सर्वांनी ऐकलं, त्या भाषणामध्ये काय मुद्दे होते जे टी व्हीवर बोलतात तेच मुद्दे या ठिकाणी त्यांनी मांडले। आणि मांडत असताना समजा एखादा विषय घेतला, त्यात तो कारखाना घेतला, तो अंबालिका कारखाना घेतला। आता अंबालिका कारखान्याच्या शेतकऱ्याला तुम्ही जाऊन विचारा काय परिस्थिती आहे। समजा कारखाना नसता, आता आत्ता उद्या तो बंद झाला तर शेतकऱ्याचं काय होईल? शेतकऱ्याचं ज्या पद्धतीने चांगलं त्या कारखान्याच्या माध्यमातून होतो आहे तो जर त्या ठिकाणी बंद पडला तर त्याचा परिणाम इतर अर्थव्यवस्थेला सुद्धा त्या ठिकाणी होईल। राहिला प्रश्न ॲलिगेशनचा, राहिला प्रश्न पवार कुटुंबियाच्या विरोधात बोलण्याचा। अनेक लोक पवार साहेबांवर असेल, दादांवर असेल, कुटुंबियांवर बोलत गेले, मीडिया ती छापत गेली, टी व्ही ते दाखवत गेले, तर झालं एवढंच की कुठलाही आरोप हा कधीही सिद्ध झाला नाही। पण जे आरोप करणारे लोक होते ते मात्र मोठी झाली। आता सोमय्या साहेबांचा त्या आरोप करण्याच्या मागचा तो हेतू आहे का हा तर मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही। पण एकच आहे, कुठलाही पिक्चर आपण जर बघितला तो फ्लॉप जाणारा असो नाही तर हिट जाणारा असो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठं ना कुठंतरी आयटम सॉन्ग असतातच। राजकारणामध्ये जेव्हा काही लोकांना फक्त बोलण्यासाठी ठेवलं जातं, त्या ठिकाणी फक्त टीका करण्यासाठी ठेवलं जातं, ते काम खूप योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे एखाद्या पिक्चरमध्ये एखादं जसं सॉन्ग असतं, गाणं असतं, ते गाणं ते नेहमी त्या ठिकाणी वाजवत असतात। त्यामुळे मी वेगळं काय बोलणार नाही, फक्त एवढंच आहे, अनेक लोक बोलत गेले, कधी कुठली गोष्ट सिद्ध झाली नाही। फक्त ॲलिगेशन करून होत नसतं, विकास करावा लागतो, काम करावं लागतं, चर्चा लोकांची करावी लागते, त्यांचे जे इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, हे आपल्याला सोडावे लागतात। आमदार रोहित पवार म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीत भाजप उमेदवारांनी माघार का घेतली याबाबत न्यायालयात सांगितले आहे। आपले उमेदवार माघार का घेतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे। निवडणुकीतील पराभव समोर दिसताच ते आता दबावतंत्र आणि दहशतीचे आरोप करत आहे। खरं तर आश्चर्याची आणि हसण्यासारखी गोष्ट आहे, मी वॉर्ड टू वॉर्ड, घर टू घर, टपरी टू टपरी त्या ठिकाणी केलेला आहे। सर्व टपरीधारकांशी बोलत असताना तसंच त्या 5 वॉर्डामध्ये त्या ठिकाणी जी घरं आहेत ज्यांना सिटी सर्वेची अडचण आहे त्या सर्व लोकांना मी स्वतः सांगितलेलं आहे की टपरी तुमची काढली जाणार नाही, त्याच्याचबरोबर तुमचं घर जे आता तुमच्या नावावर नाही ते सिटी सर्वे करून ते तुमच्या नावाली करून, म्हणजे जागा जी आहे ती जो व्यक्ती त्या जागेवर राहतो अनेक वर्षांपासून त्याच्याच नावाली ती जमीन होणार आहे, त्याला जी प्रक्रिया लागते तर ती प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्याच्याचबरोबर शहराचा जो विकास आराखडा ज्याला आपण डी पी प्लॅन म्हणतो तो सुद्धा एक फेज झालेली आहे। आता जी पब्लिकची फेज असते जेव्हा आपल्याला तो विकास आराखडा पब्लिकसाठी ओपन करावा लागतो तो ही आचारसंहिता असल्यामुळे तो केलेला नाही। त्यामुळे सभेमध्ये नाही तर या प्रचारामध्ये त्या ठिकाणी दुसरा कुठलाही मुद्दा नाही, विकास हा मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला नाही। खरं तर लोकसुद्धा आता भाजपच्या नेत्यांना त्या ठिकाणी हा प्रश्न करायला लागले की उमेदवार पलीकडे गेले हा विषय ते सातत्याने घेत आहेत, पण त्यांचे उमेदवार ते सुद्धा तसे स्ट्रॉंग उमेदवार आणि काही पद अधिकारी भाजपला सोडून
त्या ठिकाणी फॉर्म का मागे घेत आहे असाही प्रश्न खरं तर आपण सर्वांनी त्यांना करायला पाहिजे. सामान्य लोक आता त्यांना तो प्रश्न करत चालले, तुम्हाला तुमचे लोक तुमच्याकडे ठेवता येत नाहीत आणि मग भाषणाच्या माध्यमातून खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल तिथे असणाऱ्या सर्व मोठे लहान सर्व लोकांवर तुम्ही टीका तुमच्या प्रचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहात. पण मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तरी जी व्यक्ती ज्या ठिकाणी राहते त्या व्यक्तीच्या नावाली आपण ते घर करणार आहोत, त्यामुळे कोणाचंही घर नाहीतर त्याची टपरी हे काढण्याचा प्रश्न हा उद्भवतच नाही. पण भाजपचे सर्व नेते हे मुद्दामून त्या ठिकाणी कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जे लोक लोकातच जात नाहीत त्यांना काय कळणार की मुद्दे काय घ्यायचे, त्यामुळे त्यांना माहितीच नाही की हा मुद्दा आता लोकांच्या मनामध्ये राहिलेला नाही. कारण का तो आम्ही प्रत्यक्ष लोकात जाऊन चर्चा करून लोकांना नगर परिषदेच्या हद्दीतील 1600 आसपास घरकुल धारकांचे सिटी सर्व्हेमध्ये नाव नाही. सदर घरकुल धारकांनाच तेथील स्वतःच्या नावाचे घरकुल देणार आहे, त्यांना बेघर करणार नाही. तसेच रस्त्यावर असलेल्या एकही टपरीधारक उठवणार नाही याची आपण सातत्याने ग्वाही देऊनही विरोधक मते मिळवण्यासाठी माझा विरोध असल्याचा अपप्रचार करत आहे. कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपाच्या सभेत करताना किरीट सोमय्या यांना 2 पावले चालविना. संयोजकांनी खुर्चीसहित गोदड महाराज यांची प्रतिमा सोमय्या यांच्यासमोर आणली आणि प्रतिमा पूजन करून तसेच 8 बाजूला ठेवली, त्यामुळे आम्हा सर्व नागरिकांचा अवमान झाला आहे. किरीट सोमय्या देवापेक्षा मोठे झाले आहेत का असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला. तर जिथं मंदिर आहे जिथं मूर्ती आहे तिथं तुम्ही माथा टेकता दर्शन घेता. आता अशा परिस्थितीमध्ये तर एखादा कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठलाही कितीही मोठा, प्राईम मिनिस्टर येऊ द्या नाहीतर तुमचा प्रेसिडेंट येऊ द्या, मुख्यमंत्री येऊ द्या, जर एखाद्या स्टेजच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादी मूर्ती जर एखाद्या संताची असेल एखाद्या देवाची असेल एखाद्या मोठ्या व्यक्तीची असेल तर तुम्ही कितीही मोठा असला तरी त्या व्यक्तीच्या समोर त्या विचाराच्या समोर तुम्ही लहानच असता. त्या ठिकाणावरून तुम्हाला उठावंच लागतं, चप्पल साईडला ठेवावीच लागती. त्या मोठ्या व्यक्ती नाहीतर त्या मोठ्या विचाराच्या एखाद्या देवाच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिथं हार घालावाच लागतो, त्यांचं वंदन करावंच लागतं आणि मग तुमच्या सीटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बसावं लागतं. आता कर्जतकर म्हणून मी सुद्धा कर्जतकर त्या ठिकाणी आहे. आता तुम्ही तुमचे नेते तिथं कर्जतला येतात, मुंबईवरून येतात, एवढं लांबून येतात, राजकारण करायला येतात, अफवा पसरवायला येतात आणि एकदा खुर्चीवर बसल्यानंतर ते उठूही शकत नाही की उठल्यानंतर आमच्या सर्वांचं जे दैवत आहे की सद्गुरु संत गोडद महाराज त्या ठिकाणी जाऊन तिथं हार घालायचं हे सुद्धा तुम्ही करू शकत नाही. अख्खीच्या अख्खी खुर्ची तुम्ही उचलता, फ्रेम सगळे वेडीवाकडी करता, समोर आणता, मग तुम्ही हार घालता आणि परत उचलून परत ती कोपऱ्यात ठेवता. म्हणजे ही म्हणजे तुम्ही देवापेक्षा मोठं लागून गेले असं त्या लोकांना वाटतं. ही प्रवृत्ती आहे. तुमचे ज्या संस्कार असतात कुठल्याही घरामध्ये तुम्ही गेला मंदिरात गेला तर ऑटोमॅटिकली चप्पल बाहेर ठेवता तुम्ही, हे संस्कार आहेत. एवढं त्यांना त्या ठिकाणी कळत अक्षरशः व्हिडिओ बघितल्यानंतर त्या ठिकाणी वाईट वाटलं. ठीक आहे तुम्हाला शिव्या द्यायच्याच व्हिडिओला, मला शिव्या द्या, सगळ्यांना द्या, पण महाराजांच्या बाबतीत नाही तर देवाच्या बाबतीत तुम्ही हे करता ही तुमची संस्कृती हे त्यांना कोण सांगणार. आणि तुम्ही काय म्हणता स्वाभिमान, अरे महाराज आपला स्वाभिमान, महाराजांचे विचार हे आपले स्वाभिमान. मग संत गोदड महाराजांचे विचार घेऊन आपण सर्वजण पुढे घेऊन जात असताना तुम्ही अशा पद्धतीने तिथं चेष्टा करताय कितपत योग्य आहे हे त्यांना कळलं पाहिजे. समजून घेऊन तो लोकांपर्यंत किंवा विषय आणि विचार घेऊन जाणं हे सोपं नसतं. ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्या ठिकाणी जमतं कारण का त्या अनुषंगानेच आम्ही कुठलंही इलेक्शन हे लढत असतो. आत्ता कर्जत शहरातली भाजप आपण जर बघितली आणि त्याच्याचबरोबर तिथे असणारे जे भाजपचे नेते आणि माजी मंत्री त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांच्या भाषणामध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यातून शहरातल्या लोकांना त्या ठिकाणी चांगली दिशा मिळेल, नाहीतर शहर त्या ठिकाणी विकसित होऊ शकतं. त्यामुळे भाषणात कुठेही लोकांसाठी काहीही नाही, फक्त त्याच्यामध्ये मी असेल काही इतरही लोकल जे आपले नेते आहेत त्यांच्याबद्दलचा विषय असेल नाही तर आमचे मोठे नेते असते यांच्या विरोधातच हे सर्वजण त्या ठिकाणी भाषण करत आहेत.
आणि राहिला प्रश्न लोकशाहीचा याचा ते कशा अनुषंगाने बोलत आहेत तर फॉर्म मागे घेण्याच्या बाबतीत. आता फॉर्म भाजपच्याच लोकांनी त्या ठिकाणी मागे घेतलेला आहे आणि काही अशा लोकांनी मागे घेतलेलं 30-30, 20-20 वर्ष हे भाजपचे कार्यकर्ते नाही तर पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत. आता त्यांनी का फॉर्म मागे घेतला हा त्याचं उत्तर मी तर देऊ शकत नाही ना. ते त्या ठिकाणी तेच देऊ शकतात. बोलणार नाही ना की नको मागे. एखादा पाठिंबा देत असेल तर आम्ही थोडी बोलणार आहे की नको पाठिंबा देऊ. तिथं असताना आमचा जर उमेदवार म्हणत असेल की हा देतोय पाठिंबा हा घेतोय मागा नाही तर काही मागा तर आम्हाला माहिती नसताना सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळे उगाचं दहशतीचं नाव त्या ठिकाणी पुढं करता येईल कारण यांना दुसरा कुठलाही मुद्दा त्या ठिकाणी राहिलेला नाही. उलट काही तिथे असणाऱ्या उमेदवारांनी भाजपकडून उभे राहणाऱ्या उमेदवारांशी चर्चा करून काही भाजपचे लोक अजून 3 लोक फॉर्म मागे घेणार होते जेव्हा तारीख होती पण 3:02 कारण का काही लोक परवानगी नसताना सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांच्या समोर गेले. काही लोक जे आता भाषण करतात तर त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांच्या हातून फॉर्म मागे घेतले होते ओढून घेतले होते. अशा परिस्थितीमध्ये तिथं जो गोंधळ झाला ज्याला वेळ गेला त्यामुळे काही अजून 3 भाजपचे लोक जे माघार घेणार होते ते त्या ठिकाणी भीतीपोटी असेल त्यांच्या भीतीपोटी असेल त्यांनी ती माघार घेणं थांबवणं आणि जेव्हा तो सगळं वातावरण नॉर्मल झालं आणि ते सगळे आत गेले तेव्हा 3 वाजून गेले होते. खरंच दडपशाही आणि अधिकाऱ्यांना गैरवापर करायचा झाला असता तर आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं असतं की 3 आलेत ना त्यांचा माघार घ्या. पण तिथं जेव्हा आम्हाला कळलं 3 पुढे म्हणजे जो काही नियोजित टाईम होता त्या पुढे गेला विषय त्यामुळे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी कुठेही फोर्स ना अधिकाऱ्याला फोन त्या ठिकाणी केला नाही काँग्रेसला त्या ठिकाणी पाठिंबा द्या. प्रतिनिधी नासिर पाटांचं कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड.